प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील सर्व तरुण पिढीला मिळवून द्यावा व युवा पिढीला आत्मनिर्भर करून आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आव्हान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले दीपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना पन्नास हजार रुपयाची मदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा कवटेपिरान रोड कसबे डिगरज येथे झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील खासदार संजय पाटील खासदार धैर्यशील माने आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे महापौर दिग्विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गोळाम ट्रस्टच्या अध्यक्षा दीपाली सय्यद भोसले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष दुबेल प्रांताधिकारी डॉक्टर संपता खिलारी रुपाली चाकणकर नियोजन समितीच्या सदस्या पृथ्वीराज पाटील संजय बजाज यांची प्रमुख उपस्थितीत होती राज्यपाल कोश्यारी म्हणाले आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेत असतो या काळात सर्वांनी धैर्याने राहून एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे भारतात सामाजिक कार्याची परंपरा खूप प्राचीन आहे सा मार्गावर चालणारे लोक परोपकारांची ही परंपरा अखंडपणे चालवत आहेत याची परंपरेशी नाते सांगणारे दिपाली सय्यद भोसले यांचे कार्य असून त्यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य खूप पुण्याचे आहे यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राज्य कपिल पाटील म्हणाले पैशाचा योग्य वापर करून माणसावर प्रेम करण्याचे दीपाली सय्यद भोसले यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद का आहे त्यांचा हा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील डीवनची यादी प्रसिद्ध करण्यामध्ये लक्ष घालण्याची व आपत्तीग्रस्तांसाठी एनडीआरएफच्या निकषामध्ये सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागातील कुटुंबांना दिलासा देण्याची दिपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद का आहे पुरानंतर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतात जीवन अडचणीत येते या भागाने आत्तापर्यंत तीन ते चार वेळा असे प्रसंग अनुभवले आहेत दिपाली सय्यद भोसले यांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन अशा आपत्तीग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार असल्याचे सांगितले यावेळी खासदार संजय पाटील व खासदार धैर्यशील माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली दिपाली सय्यद भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या ट्रस्टमार्फत करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली या कार्या कार्यक्रात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तटकरे माजी विधानसभा अध्यक्ष नाना पाटुले यांनी चित्रफित संदेशशुद्ध शुभेच्छा दिल्या नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ